ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा ज्यावेळेस दिवेघाट चढून वरती येतो त्यावेळेस माऊलींच्या सोहळ्याचा झेंडेवाडी येथे विसावा असतो. या ठिकाणी हॉटेल सवाई आहे आणि या हॉटेल सवाईचे युवा उद्योजक अजित गोळे आपल्यासोबत आहेत. आणि दोन वर्षे कोरोनामुळे वारी न झाल्यामुळे यंदा या भाविकांमध्ये मोठा उत्सव आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात भाविकांची वारकऱ्यांची सेवा केलेली आहे. तर काय सांगाल भाऊ की गेले दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे पालखी सोहळा झाला नव्हता आणि यावर्षी सोहळा झाला, तुम्हाला सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, तर यावर्षीच्या सेवेबद्दल काय सांगाल सर? जो काही ह्या वर्षी म्हणजे सलग दोन वर्ष अख्ख्या जगावरती कोरोनाची ही महामारी आली होती त्याला आपण अपवाद नाही ठरू शकलो. आणि जी आषाढी वारी जी असते आळंदी ते पंढरपूर, आणि ती वारी मी तुम्हाला आवर्जून सांगतो की सगळ्यात पाहण्यायोग्य, आणि आम्ही त्याचं भाग्य आहेत की दिवे आळंदीपासून तर सासोडपर्यंत, पुणे ते सासोड हा एक टप्पा असा आहे की सर्वात जास्त त्या ठिकाणी म्हणजे प्रचंड असा जनसमुदाय असतो. आणि हा जनसमुदाय आणि त्याला जी काही लागणारी सेवा असेल, माझ्या झेंडेवाडी गावच्या ग्रामपंचायतच्या वतीने, माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने जे स्वागत करण्याचं भाग्य जे आम्हाला मिळालेलं आहे, आणि त्यांची जी काही वारकऱ्यांची सेवा मिळती त्या सेवेला आम्ही अशा प्रकारे हे करतो की ते आमचा एक आनंद आहे. आणि म्हणजे आमचं भाग्य म्हणावं लागेल की त्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळती. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो की दरवर्षी माझ्याकडे या ठिकाणी 400-500 वारकऱ्यांची दिंडी असते. त्या दिंडी आज माझ्या अंदाजाने एक 12 वर्ष झाले असेल. त्या दिंडीचा सर्व काही राहण्यापासून तर सगळं खर्च स्वतः आम्ही करतो. आणि आत्ता सध्या म्हणजे पाऊस कमी आहे त्याच्यामुळं टँकरचं पाणी टाकूनही सध्या टँकर चालू आहे, तरी कसल्याही प्रकारचं आम्ही कुणालाही कमी पडू देत नाही आहे. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे की एक भाग्य आहे की त्यांच्या ज्या पाय लागतात वारकऱ्यांच्या आम्हाला, त्याच्यामुळं आम्हालाही काही कमी पडत नाही आहे. हे आमचं भाग्य आहे की वारकरी एकदा गेला की भरभरून पाऊसही होतो, सगळं काही होतं, आणि दरवर्षी म्हणजे तो एक आमचा आनंद असतो, फार मोठा एक सण मानला जातो. आता पुढच्या वारीची प्रतीक्षा की पुढच्या वेळेस कधी वारकरी येतील आणि त्यांची कधी सेवा करता येईल? असं वाटतं की आम्हाला की जसं वारी कायमस्वरूपी चालू राहावी, कारण ह्या वारीमध्ये खूप मोठं असं हे आहे की वारी म्हणजे हा एक आम्हाला वेगळाच आनंद आहे. त्याच्यामध्ये खूप मोठं लोकांना मिळण्याचं एक भाग्य आहे आणि ते भाग्य आम्हाला मिळतं आहे, त्याबद्दल खूप आनंद आहे. धन्यवाद. आणि ठिकठिकाणी माऊलींच्या पालखीचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत होत आहे. तसेच जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडूनही वारकऱ्यांना विविध भोजनाचं, चहाचं, विविध वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे. प्रीतमपुरेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, सासवड.